विशेष दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन 7 रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर मोबाईल 8007991911। गरीब लोकांसाठी अंदाजे 185 कोटी इतक्या रुपये खर्चाची प्रधानमंत्री आवास योजनेच्या 4200 घराची योजना 3 वर्षापूर्वी आपण मंजूर करून आणली होती। त्या अनुषंगानं त्याचं सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन पहिल्या टप्प्यातल्या 2200 घराच्यापैकी 750 घराचं काम पूर्ण झालं। त्या 750 घराचा ड्रॉ काढण्यासाठी लाभार्थ्यांकडनं अर्ज मागवले गेले, 950 लोकांनी मागणी नोंदवली, डिपॉझिट भरलं, पण दुर्दैवानं ड्रॉ काढायच्या आदल्या दिवशी राज्यमंत्री महोदयांनी या योजनेला स्थगिती दिली। त्यामुळं आमची एकच मागणी होती की तुम्ही चौकशी कुठली करायची ती करा, चौकशी चालू राहील, त्याच्याबद्दल आमचा कुठला आक्षेप नाही, परंतु ज्या गरिबाला घरं देणार आहे त्यांच्या घराच्यामध्ये तुम्ही आडवं येऊ नका, ड्रॉ काढू द्या, नगरपालिकेला त्यांना चाव्या हस्तांतरित करू द्या, कारण ही काय आज ड्रॉ काढला म्हणजे उद्या घरात राहायला जाय असं नाही, त्यांना कर्ज प्रकरण करावं लागणार आहे, त्याच्याकरता 2 महिने 3 महिने अवधी जाणार आहे आणि त्यानंतर लोकांना घरं मिळणार आहे। पण दुर्दैवानं राज्य सरकारने या ठिकाणी स्थगिती दिली। स्वतः मी राज्यमंत्री महोदयांशी बोललो पण दुर्दैवानं त्यांनी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार सकारात्मक प्रतिसाद मला दिला नाही। तक्रार केली कुणीतरी की या ठिकाणी पुराचं पाणी येतं म्हणून ह्या प्रकल्पाला स्थगिती द्यावी, स्थगिती उठवा म्हणण्यापेक्षा तुम्ही चौकशा करा, आम्हाला लोकांना घरं देऊ द्या, ह्याच्याकरता आमचं हे आंदोलन आहे। लोकांना त्याच्या हक्काचं घर देण्याची योजना आहे, त्याच्यामध्ये कृपा करून कोणी आड येऊ नये। चौकशा काय त्याच्यामध्ये असेल त्याची प्रक्रिया बरोबर चुकीची हा प्रशासकीय भाग आहे, तो त्यांनी करत राहावा। नाही, काँग्रेस राष्ट्रवादी भाजप हा विषय इथं नाही आहे, इथं विषय आहे की गरीब विरुद्ध ही जी काही विघ्नसंतोषी लोक आहेत की ज्यांना या गावातल्या झोपडपट्ट्या हटू नये असं वाटतं आहे, ज्यांना वाटते की ह्या गरीबाला घरच मिळायला नाही पाहिजेत, चांगल्या घरामध्ये जाऊन गरीब राहायलाच नाही पाहिजे, अशा पद्धतीची काही जी मानसिकता असणारी लोक आहेत त्या लोकांमुळे ही घडते। मी काय कुठल्या पक्षावर टीका करायकरता या ठिकाणी आंदोलन नाही आहे, कुठल्या नेत्यावरती नाही आहे, इथली जी प्रवृत्ती आहे आणि एकदा जर ही प्रवृत्ती शिरजोर झाली तर भविष्य काळामध्ये कुणीही अधिकारी चांगल्या योजना पंढरपूरमध्ये आणणार नाहीत, कुठले चांगले प्रकल्प येणार नाहीत आणि शहराचा विकास थांबेल।